आपण बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा. बीड तालुक्यातील मौजे सोमनाथवाडी येथील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वस्त्यांना जोडणारा नळकांडी पूल वाहून गेला. बाळंतिणीला डोक्यावर उचलून न्यावे लागले. आता बघूया सविस्तर वृत्त. बीड तालुक्यातील मौजे सोमनाथवाडी या गावातील कदम वस्ती, जाधव वस्ती, इंगोळे वस्ती, कोळपे वस्ती आदी अंदाजे 200 लोकसंख्या असलेल्या वस्त्यांचा गावाशी असणारा संपर्क रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नळकांडी पूल वाहून गेल्यामुळे तुटला आहे. सोमनाथवाडीकडून कदम वस्तीकडे जाणारा हा एकमेव पूल असल्या कारणाने काल बीडवरून आणलेल्या बाळंतिणीला कदम वस्तीवर जाण्यासाठी डोक्यावर उचलून न्यावे लागले. जिल्हा प्रशासनाने तात्काळ दळणवळणाची सोय करावी अशी लेखी तक्रार आमचे न्यूज 7 डेचे प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार बीड यांना केली आहे. याचा आढावा आणि ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे न्यूज 7 डेचे प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी. आता बघूया सविस्तर वृत्त. अडचण आहे खंड हिंगोले बोलतोय. रात्री 10:30 सुमारास भरपूर पाऊस झाल्यामुळं हा जाणारा रस्ता पूल 3 तास पूल वाहून गेला आहे. आणि इकडं कमीच कमी 200 लोक येणारे जाणारे आहेत. कदम वस्ती, जाधव वस्ती, इंगोल्याचे बी काही वस्ती लोक तिकडे राहतात. त्याच्यामुळे आता पूर्ण जाण्यासाठी रस्ता नाही गाव तिकडे वस्तीकडे. तुमचा अरुण विठ्ठल भुईबार. बरं, काय झालं म्हणा ते डिलिव्हरीचं? काय डिलिव्हरीचं? पेशंट सिजरी झालं बीडला. हा, इथून तुम्हाला सांगतो पाण्यातून न्यायची पळी आली आम्हाला. बरं, हा आज किती वाजता काय झालं? काय नाही सर, आम्ही गहिना पिंगोली मी बोलतोय. हे रात्री आमच्या गावामध्ये 10:30 टायमाला पाऊस आला होता. 3 तास पाऊस होता. त्या पावसात हे पूल वाहून गेला रात्री. आता येण्या जाण्याची आमच्या लोकांची अडचण आहे खूप. म्हणजे तत्काळ आम्हाला हे रस्ता करून द्यावा ही अशी आमची विनंती. काय नेमकी अडचण आहे? मी पवन शेळके बोलत आहे. हे रात्री 10:30 इथं मुसळधार जोरशा पाऊस आलेला होता. तर 2-3 तास पाऊस चालला तरी इथला पुरा पूल वाहून गेला आहे. तर इकडे एक कदम वस्ती म्हणून इकडे राहती, जवळजवळ जाधव वस्ती एक राहती. तिकडे जवळजवळ 50 लोकसंख्या आहे. त्यांना जायला इथून खूप अडचण आहे. आता इथून रस्ताच नाही आहे. तालुक्यातील मौजे सोमनाथवाडी गाव आणि या ठिकाणी आपण उभे आहोत. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गावाच्या या बाजूस जिथं कदम वस्ती, जाधव वस्ती, इंगोले वस्ती, कोळपे वस्ती बरेच लोक राहतात. साधारणतः 100 ते 150 लोक या ठिकाणी या वस्तीवर राहतात. आणि त्यांना जाण्यासाठी आहे एकमेव मार्ग हा मार्ग आहे. आणि या ठिकाणी हा 2 वर्षापूर्वी केलेला पूल आहे. ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हा पूल थातुर मातुर माती टाकून केला होता. त्यामुळं जोरात झालेल्या पावसानं हा पूल वाहून गेला. धक्कादायक गोष्ट म्हणजे आजची गोष्ट, रात्री झालेल्या पावसामुळं हा पूल वाहून गेल्यामुळं आज सकाळी जेव्हा बालूबाई लक्ष्मण कदम नावाची महिला बीडमध्ये ज्यांचं बाळंतीण झाल्या होत्या, ज्यांचं सीझर झालं होतं, त्या आज त्यांच्या घरी जाताना ग्रामस्थांनी अक्षरशः बालूबाई कदम या महिलेला उचलून याच खड्ड्यातून त्या लोकांनी घरी नेलेलं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे आग्रहाची मागणी आहे की इतकी बिकट परिस्थिती असताना, या 150 लोकांचा दररोजचा दळणवळणाचा प्रश्न असताना, कमीत कमी जिल्हा प्रशासनानं याकडे तात्काळ लक्ष देऊन एका रात्रीतून हा पूल दुरुस्त करण्यात यावा, जेणेकरून या 150 ते 200 लोकांचा मार्ग सुकर होईल. डॉक्टर गणेश ढवळे, न्यूज 7 डेज, बीड.